नमस्कार, सुषमाज रेसिपीज मध्ये मी आज तुम्हाला आंबा रवा केक करून दाखवणार आहे। अगदी कमीत कमी साहित्य जे तुमच्या घरी इजीली अवेलेबल असतं त्यातून आज आपण केक करणार आहोत। तर हा एक कप मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। हा मी बारीक रवा घेतलेला आहे, तरी देखील तो मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, कारण की आपण या ठिकाणी मैदा नाही वापरत आहोत। एक कप दूध घेतलेलं आहे मी, नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे, गारही नाही आणि गरमही नाही। तर सध्या एक कप घेतलेला आहे, आपण लागल्यानंतर दुसरा वाढवू शकतो। एक कप ज्या मेजर कपाने मी रवा घेतलेला आहे त्याच कपाने मी ह्या आंब्याचा, हापूस आंब्याचा गर आहे, तुमच्याकडे जे आंबे अवेलेबल असतील त्याचा तुम्ही गर घ्यायचा आहे। अर्धा कप साखर आहे, पाव कप तेल आहे। या ठिकाणी तुम्ही कोणतंही स्ट्रॉंग फ्लेवरचं तेल नाही घ्यायचं आहे, मी नॉर्मल आपण जे तेल वापरतो ते तेल घेतलेलं आहे। एक टीस्पून बेकिंग पावडर आहे आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। या ठिकाणी मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, तुम्ही टूटी फ्रुटी पण वापरू शकता। सर्वात आधी आपण रवा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला। या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे, तरी देखील मी तो अजून बारीक करून घेणार आहे मिक्सरला। तुम्ही जर जाड रवा घेतला तर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, हे कंपल्सरी आहे। आता हा मी बारीक करून घेते, रवा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आता हा बोलमध्ये काढते आणि ह्याच भांड्यात आपल्याला साखर आणि आंब्याचा गर बारीक करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर गोड कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं जास्त किंवा कमी लागत आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता। आता हे मी बारीक करून घेते। छान आंबा आणि साखरेचा पल्प काढून झालेला आहे, आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मी ह्यामध्ये तेल घालते, तुम्ही जे आंबे घेणार आहात त्याला जर कलर नसेल तर तुम्ही या ठिकाणी थोडासा कलर येण्यासाठी खायचा येल्लो कलर देखील वापरू शकता। आता ह्यामध्ये मी हा पल्प घालते सगळा। मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ह्यामध्ये वेलची जायफळ घालायची असेल तर घालू शकता फ्लेवरसाठी, पण आंब्याचा फ्लेवरच इतका छान असतो की त्याच्यात दुसरं काही घालण्याची गरज नसते। कलर पण बघू शकता किती छान आलेला आहे। आता मी ह्यामध्ये लागेल तसं दूध घालणार आहे। रवा हा फुलतो ना, तर मग दूध हा थोडा लागेल आपल्याला घालायला, आणि रवा फुलायला वेळ पण द्यायला पाहिजे, म्हणून आपण हे 15 मिनिटं सगळं मिक्स करून आपण ठेवणार आहोत। आणि मग पुन्हा जर आपल्याला घट्ट वाटलं हे मिश्रण तर मग पुन्हा आपण दूध घालायचं आहे यामध्ये। छान मिक्स झालेलं आहे, मी अजून थोडं अगदी एक चमचाभर दूध घालते। छान सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण थोडं 15 मिनिटं हा रवा फुलण्यासाठी ठेवूया। तर मी आता झाकण देते आणि 15 मिनिटं आपण वाट बघूया जरा। आपला रवा छान फुलतोय, तोपर्यंत केक आपण बेक करण्यासाठी टिन तयार करून घेऊया। तर हा मी कुकरचाच डबा घेतलेला आहे, हा गोल आहे, 6 इंचाचा आहे आणि आता याला आपण ग्रीस करायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी तूप घालते, तुम्ही तेल पण घालू शकता। सगळ्या बाजूनी तेल किंवा तूप जे काही तुमच्याकडे असेल ते लावून घ्यायचं आहे। आणि आता माझ्याकडे बटर पेपर आहे, पण तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर काय करायचं आहे की असं तेल लावल्यानंतर, म्हणजे तेल किंवा तूप जे काय आहे ते, आणि
कोरडा मैदा ह्यामध्ये टाकून सर्व बाजूने असा तो फिरवून घ्यायचा आहे, डस्टिंग करून घ्यायची आहे आणि मग आपला केक ज्यामध्ये बेक करायचा आहे तो ट्रे रेडी होतो। तर आता माझ्याकडे बटर पेपर आहे म्हणून मी तो लावणार आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मी ज्याप्रमाणे सांगितलं की आता तेल लावल्यानंतर याच्यावर कोरडा मैदा फिर घालून सगळ्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे। आता हा झाला आपला बेकिंगसाठीचा ट्रे रेडी झालेला आहे। आता ज्या पातेल्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या पातेल्याच्या तळाशी मी वाळू घेतलेली आहे, माझ्याकडे वाळू होती म्हणून मी वाळू वापरलेली आहे। तुमच्याकडे जर वाळू नसेल तर तुम्ही आपलं मीठ असतं बारीक ते तळाशी टाकायचं आहे, आणि मीठ नसेल तर फक्त हा स्टँड ठेवला तरी चालेल। 8 ते 10 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हे भांडं पातेला प्रीहीट करून घ्यायचं आहे। मी आता गॅस ऑन केलेला आहे आणि 8 ते 10 मिनटं हे पातेल्यावर झाकण ठेवून प्रीहीट करून घेते। 15 मिनटं झालेली आहेत, आता आपण तुम्ही बघू शकता की मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे, रवा देखील फुललेला आहे। आता ह्यामध्ये मी अगदी 1 चमचा किंवा 2 चमचे लागेल तसे दूध घालतेय, खूप जास्त पण लगेच दूध नाही घालायचं आहे कारण की हे मिश्रण आपल्याला खूप पातळ देखील नाही करायचं आहे। काय होतं ना की खूप पातळ केलं ना केकचं मिश्रण तर केक हा खाली दबला जातो, व्यवस्थित फुलत नाही। आता ही बघा अजून थोडं मला लागणार आहे दूध। लागेल तसंच घालायचं आहे, आता आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे। ही बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। 1 कप दूध मी घेतलेलं आहे होतं तर त्यामधलं 1/2 ते 1.25 कप दूध मला लागलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, जसं पल्प जर तुमचा थोडा जास्त असा ह्याचं पेस्ट जरा थोडी पाण्यासारखी असेल तर मग दूध हे कमी लागेल। आता ह्यामध्ये मी बेकिंग पावडर घालणार आहे। लक्षात ठेवा की बेकिंग पावडर जेव्हा आपण घालतो, बेकिंग पावडर घातल्यानंतर हे बॅटर जे आहे ते जास्त नाही हलवायचं आहे, नाहीतर मग तो केक फुलत नाही। अगदी थोडं मिक्स होण्यापुरतंच हे बॅटर मिक्स करायचं आहे। आता मी हे केकच्या भांड्यात काढून घेते, जे आपण मगाशी तूप लावून घेतलेलं होतं त्या केकच्या भांड्यात मी हे काढून घेते। आता हे बॅटर मी काढून घेते सर्व, पुन्हा एकदा सांगते की बेकिंग पावडर घातल्यानंतर खूप जास्त हलवायचं नाही आहे मिश्रण। आता हे 2-3 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे एअर बबल्स जे असतील ते सगळे निघून जातील। आता मी ह्यावर ड्रायफ्रूट्स घालते, पिस्ते थोडी जास्त घालावे कारण की ह्या आंब्याच्या ज्या डिशेस असतात त्यामध्ये पिस्ता हा छान उठून दिसतो। आता मी जे भांडं गरम करायला ठेवलं होतं केक ते देखील छान प्रीहीट झालं असेल। आता गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि लो फ्लेमवर हे आपल्याला 35 ते 40 मिनटं बेक करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आता झाकण ठेवून मी 35 ते 40 मिनटं
बेक करून घेते 30 मिनिटांनी एकदा आपण चेक करू आणि मग पुन्हा ठेवू जर वाटलं तर. बरोबर 45 मिनिटं झालेली आहेत. आता मी झाकण काढते, खूप गरम आहे, जरा सांभाळून करायचं आहे. आणि केक आपला छान फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता मी ही टूथपिक घेतलेली आहे आणि अगदी मधोमध आपल्याला घालून चेक करायची आहे. ही बघा, जर क्लिअर निघाली तर समजायचं आपला केक झालेला आहे. मी पुन्हा एकदा दाखवते आणि मध्येच घालायचे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो, बरोबर कळतं की सगळ्या बाजूने बेक झाला असेल. ही बघा, आपली टूथपिक ही क्लीन निघालेली आहे. आता मी गॅस बंद करून 5 मिनटं याच्यात ठेवून देते आणि मग बाहेर काढते. गॅस बंद करते. केक आता पूर्ण गार झालेला आहे. आता मी ह्या कडा सोडून घेते. तुम्ही बघू शकता केक मस्त असा बेक झालेला आहे आणि आपल्या भांड्याला बिलकुलही चिटकलेला नाही आहे. तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट झालेला आहे केक. हे बघा, आता मी तुम्हाला कट करून दाखवते. खूप छान होतो हा केक, नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी. हा बघा किती छान झालेला आहे केक, एकदम सॉफ्ट. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये कळवा. आणि प्लीज तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, म्हणजे आपले सबस्क्रायबर वाढतील. धन्यवाद.